माझ्याबद्दल जेवढं कमी सांगितलं तेवढंच चांगलं. नाजूक विषय. एक कुत्रा आहे राष्ट्रवादी पार्टी चालवणारा, अपमान कशाला तरी करायचा त्या कुत्र्याचा. बिचारा तो तरी प्रामाणिक आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, और शरद पवार ने कहा कि हमें कोई जरूरत नहीं, अरे आपके पास तो कोई नहीं आते, बिकॉज यू आर ए बैड प्रोड्यूसर एंड डायरेक्टर एंड नोबडी विल बिलीव एंड ट्रस्ट योर एग्रीमेंट. या शरद पवारला अजित दादांनी पार्टीतून हकलून टाकलं. म्हणून येड्या गबाळ्या गोराढोरांला गोळा करून यांनी एक पक्ष चालू केला तुतारीचा. आणि रायगडामध्ये चाटाळ्यांनी जाणीवपूर्वक एक सीन ब्लास्ट रिअल टाईम केला. म्हणूनच सगळी भांगची नशा उतरवायला मी हजर झालोय. काय झालं, कुणी केलं, कसं झालं, कधी केलं, सविस्तर चर्चा. म्हणून काय झालं, रिअल सीन टाइम ब्लास्ट झाला. अधिक या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी जितेंद्र आव्हाडांकडून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडलेला आहे. जितेंद्र आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब फाडण्यात आलेला आहे. ही दृश्य पहा. मनुस्मृतीचं दहन करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी आव्हाड पोहोचलेले होते. पण उत्साहाच्या भरात आव्हाडांनी काय केलं, तर मनुस्मृतीवर लिहिलेला त्या पॅम्पलेटवर लिहिलेला किंबहुना छापलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा आव्हाडांनी फाडलेला आहे. बघा काय झालं, दृश्य पुन्हा बघा. आणि आपला नेता करतोय म्हटल्यावर कार्यकर्त्यांनी देखील नेत्याच्या पावलावर पाऊल टाकून तेच कृत्य केलं. पण इथं मात्र उपस्थित असलेल्या जितेंद्र आव्हाडांसकट कार्यकर्त्यांना याचं भान राहिलेलं नाहीये. त्यावर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. एक व्यक्ती त्या ठिकाणी, पुन्हा एकदा दृश्य बघूया. बघा ती एक व्यक्ती आव्हाडांना रोखण्याचा प्रयत्न करते. तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असं सांगू पाहते. पण तो वार आव्हाडांनी हा फोटो फाडलेला असतो. आणि करणारे हे चर्सी लुखे लफंगे. कसं झालं, जाणीवपूर्वक जबाबदारीने झालं. आणि इलेक्शनच्या निवडणुकीच्या निकालाच्या एक आठवड्या अगोदर झालं. लॅम्पलाईटमध्ये येण्यासाठी हा सगळा प्रकार यांनी स्टंट केला. अवेअरनेस, सन्मान मला एवढा करता येतो, तिरंगा कुठेही लाचारीत पडलेला दिसला तर त्याला छत्रछायेतून सजवून टोकावर उंच ठेवतो म्हणून मी शिकवतोय. ही जाण काल पण स्वराज्यासाठी अर्पण होती आणि पुढेसुद्धा देशाच्या सुरक्षेसाठी दुश्मनांना ठोकत राहणार. हे मी नाही, विरासत असलेलं माझं काळीज बोलतोय. हे घ्या चॅलेंज, दिली खुली धमकी, गेम घडणार. सनकी खोपडीच्या हितचिंतकांना नम्र कळकळीची विनंती, हात जोडून विनंती. जाळपोळ, मोर्चे, आंदोलन यामध्ये आपला वेळ, खर्च, एनर्जी करू नका. संघटित होऊन, नियोजन करून एक रूपरेषा बनवण्याच्या दृष्टिकोनाने बघताना, त्या अगोदर सांगतो, प्राऊड आहे मला माझ्या आंबेडकरी जनतेबरोबर बाबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या मित्रांवरती दिल से धन्यवाद. जे बेधडक निषेध विरोधासाठी समोर आले मनापासून आभार. ऑन टू द नेक्स्ट टार्गेटवरती जितेंद्र मुजरावाला
सांगतोय, आता चित्रगुप्तचा मला मेसेज आला, यमदेव गेलाय कामाला, तर तो काम करेलच, काम होईलच. रडारावर रॉकेटचा यायचं नसल तर सांगतोय, त्या दिवशी व्हिडिओमध्ये हजर असलेल्या सर्वांनी एक प्रॉपर व्हिडिओ बनवावी, की जेणेकरून त्यामध्ये आपला परिचय देऊन भारतरत्न महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मूर्तीला हार फूल घालून वंदन करून माफीची याचना असा प्रॉपर व्हिडिओ महाराष्ट्रासमोर सादर करायचा आणि आपली मनापासून झालेली चूक स्वीकारायची. मार खायचा असेल नसेल तर पटापट बनवा व्हिडिओ. या व्यतिरिक्त जितेंद्र मुजरावाल्याला साथ देणारे जे पण आतापर्यंत फ्रंटला आले, त्यांनी मला भेटल्यावरती समोर सलाम ठोकायचा. निघालेल जय भीम. शरद पवार, मी खोपडी खोलतो, आय एम स्टील हियर. यांनी जी गुडविल डॅमेज केली आहे, मानहानी जी केली आहे बाबासाहेबांच्या लेगसीची, म्हणून तर मी 7 जूनला माता रमाबाई कॉलनीमधून, म्हणजेच मुंबईच्या जवळच्या पोलीस ठाण्यातून तक्रार ॲट्रॉसिटीसाठी नोंदवणार. आणि माझ्यासारखं कॉफी पेस्ट आपणही सर्वे करू शकता. या व्यतिरिक्त त्या दिवशी 7 जूनला एकत्र येऊन आपण या मोर्चाला अधिक पॉवरने डार्क करून 70-75 करोडचा विषय बनवून नोंदवू. त्या व्यतिरिक्त सोशल मीडियावरती अपडेट करू. आणि टेम्पररी निवडणुकीपर्यंत फक्त या सगळ्या गोष्टींकडे संयमाने पाहिलं जाईल, अँड देन सोशल मीडियावरती ॲक्टिव्हिटी चालतच राहतील. अधिक रिॲक्शन 7 जून. सो काउंट डाऊन, उलटी गिनती, जितेंद्र मुजरावाला.